नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच, नाशिक रोड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड। 24 तासात दुसरी तोडफोडीची घटना, 4 ते 5 वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडल्याची माहिती समोर आली। काल विहितगाव येथे ही तोडफोड झाली। 12 जुलैलाही सिडको परिसरात तोडफोड झाली होती वाहनांची। 16 वाहनांची तोडफोड झाली होती। टवाळखोरांकडून दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड केली जाते। नाशिक रोड भागात राजलक्ष्मी हॉल ढोंगे नगर या ठिकाणी रात्री पुन्हा अज्ञात समाजकंटकांनी कोयते व तलवारीच्या साह्याने 4 गाड्यांचा काचा फोडला। CCTV कॅमेरात कैद एकामागून एक अशा घटना घडत असताना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला। काल रात्री 11:30 ते 12:15 दरम्याने 2 मोटरसायकल, 1 ॲक्टिवा गाडीवर टिबल सीट, हातामध्ये त्यांच्या कोयते तलवारी, ही देवडी दहशत तरण तलावाच्या दिशेने ते इकडनं आली। ह्या बाजूनी इकडनं पहिल्यांदा ह्या ठिकाणी आमच्या राजलक्ष्मी हॉलच्या बाजूला त्यांनी 3 गाड्या फोडल्या। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर विशाल बंगल्यावाल्यांच्या तिथं 2-3 गाड्यांची तोडफोड केलेली आहे। आणि रात्री 1 वाजेच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी, ज्यावेळेस पोलीससुद्धा त्या ठिकाणी, एक व्हॅन उभी होती आणि एक गाडी पेट्रोलिंगसाठी दुसरीकडे ते राऊंड मारत असताना कुठे दिसता का काय रस्त्याने म्हणून बघण्यासाठी गेलं, त्यावेळेस ते समोरून येत होते तिघंसुद्धा। त्यावेळेस त्यांच्या हातात तलवारी कोयते होते आणि पोलिसांना आम्ही सांगितलं, अहो मी ओरडले पोरं, हेच पोरं आहे, होच गाडीवर, कारण की CCTV कॅमेरेमध्ये त्यांचे ते छायाचित्र दिसले तेच होते। तर पोलिसांनी पाठलाग करेपर्यंत ते रोकडोबाडीच्या दिशेने कुणी फर्नांडिसवाडी कुणी भालेराव माळ्याच्या दिशेने 3 गाड्या निघून गेलेल्या आहे। गेल्या पोलिसांनी पाठलाग केला, आमच्या गाड्यासुद्धा होत्या त्या ठिकाणी, आमच्या 4-व्हीलरसुद्धा पाठलाग केला, पण ते गल्ली बोळातून घुसून त्या आतल्या रस्त्याने त्यांनी जाऊन त्या ठिकाणी ते परत रोकडोबाडीपर्यंत पाठलाग केलेला आहे गाड्यांनी। आमच्या पोलिसांची गाडीसुद्धा होती, आमच्या गाड्याचा 4-व्हीलरसुद्धा होत्या पाठलाग करायला। हा त्यांनी सांगितलं की गाडी आमची, त्यांना सांगतो तर त्या तेखलासपेठ गेलेली गाडी पळत नाही आमची। असे वाहनं जर पोलिसांना या ठिकाणी, प्रशासनालासुद्धा माझी विनंती असणार आहे की रात्रीची पेट्रोलिंग करताना गाडी कमीत कमी पाठलाग करताना ती गाडी व्यवस्थित असली पाहिजे। या ठिकाणी असं दहशत माजवण्याचं जे काम आता ह्या नाशिकमध्ये सुरू झालेलं आहे, 2 दिवसापूर्वी विदगावला हा प्रकार झाला, यात आज काल इथे झालेला आहे, हे कुठेतरी थांबवण्याचं येत नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल। नाही आम्ही शक्य 100% सांगणार आहे, पालकमंत्र्यांना सांगणार आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा या गोष्टी, प्रशासन जर या गोष्टीला इथं जर पोलीस प्रशासन कमी पडत असेल, अशा परिस्थितीमध्ये जर अशी घटना या ठिकाणी घडते तर म्हणजे एक पोलीस प्रशासन कमजोर पडते कुठेतरी। ही गाड्यांचं काच फोडून 3 व्हेकलवर आले होते लोक, असं 2 स्कूटर आणि 1 बाईक, ते 6 जण होते। कोयता आणि काय दंड मारून ते काचा फोडून होहा करून गेले, नंतर कळलं आम्हाला। तुमची पण गाडी फोडली? हा आमची पण गाडी फोडली, आमची शेजारची पण फोडली। कॅन्सर न्यूजसाठी प्रतिनिधी सनी काळेसह रोहन दाणी, नाशिक।